लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीलाच बातमी. अफगाणिस्तानातून दाखल झालेल्या विमानाची. अफगाणिस्तानातील अस्थिर परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीयांना मायदेशी आणण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू झाल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालय हे भारतीय वायुदळाच्या सहकार्यानं मोहीम राबवत आहे आणि युद्धपातळीवर ही मोहीम राबवण्यात येते. C-17 पद्धतीचं एक विमान काबूलहून थेट 120 भारतीयांना घेऊन मायदेशी उतरलंय. तर ही दुसरी दृश्य पाहतो आहोत. ही थेट जामनगर विमानतळावरची दृश्य पाहतो आहोत. जामनगर विमानतळावर एअरफोर्सच्या C-17 विमानाच्या माध्यमातून या सगळ्या 120 भारतीयांना सुखरूपपणे भारतीय भूमीवर आणण्यात आलेलं आहे आणि त्यांना इथून नंतर दिल्लीला पाठवलं जाईल. भारतीय हवाई दलाचं एक विमान काल काबूलमध्ये पोहोचलं होतं आणि पुढच्या काही तासांमध्ये आणखीन काही विमानं अफगाणिस्तानातून भारतात दाखल होत आहेत. गुजरातमधल्या जालंधर इथे हे विमान उतरलंय आणि तिथली ही काही मिनिटांपूर्वीची दृश्य आपण पाहतो आहोत. 150 भारतीय इथे सुखरूपपणे परतलेत. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, भारताची पहिली तुकडी पोहोचली सुखरूप. बरोबर आहे. जामनगर येथे C-17 हे भारतीय हवाई दलाचं जे विमान आहे इंधन भरण्याकरता उतरलेलं आहे. महत्वाचं म्हणजे 120 लोकांना घेऊन ते विमानतळावरती आलेलं आहे. हे हवाई दलाचं विमानतळ आहे आणि येथून हे विमान काही वेळाच्या विश्रांतीनंतर इंधन भरल्यानंतर हिंडनसाठी रवाना होईल. हिंडन हे दिल्लीच्या जवळ असलेलं विमानतळ आहे, तिथे हे होणार आहे. महत्वाचं म्हणजे हे सगळे जे प्रवासी आहे यांना घेऊन जाण्याकरता काल जवळपास हे विमान काबूल येथे म्हणजे हामिद करजाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं होतं. तिथून त्यांना घेऊन ते असा रवाना झालं आहे. यामध्ये अनेक भारतीय दूतावासाचे अधिकारी देखील आहे अशी माहिती पुढे आलेली आहे. आणि सोबत ज्या पद्धतीनं माहिती मिळत आहे की या सगळ्यांना आता जामनगर विमानतळावरती यांच्या सुख सोयी काही सोयी करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या आधारावरती नंतर काही विश्रांतीनंतर ते विमान हिंडनला रवाना होईल. प्रशांत, आणखीन दोन तुकड्या येणार आहेत आज किंवा उद्या? या संदर्भात दोन माहिती पुढे मिळते की साधारणतः दोन तुकड्या अजून भारतात येतील. C-17 विमान हे यानंतर एक C-17 विमान हे काबूलच्या दिशेने सकाळी रवाना झालं अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. हे या विमानानंतर अजून दोन विमानं जातील आणि भारतीय नागरिक जे अडकून पडलेले आहेत त्या सगळ्यांना भारतात त्यांना घेऊन येतील. प्रशांत तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. किंजल कारसरिया आपल्यासोबत जोडले गेलेत, आपल्या जामनगरच्या प्रतिनिधी. किंजल, क्या जानकारी है, पहली टुकड़ी आ चुकी है अफगानिस्तान से? जी बिल्कुल, जिस प्रकार से बात की जाए, अफगानिस्तान के काबुल में जो आतंकी कहर देखने को मिला था, तालिबानी कहर देखने को मिला था, उसको लेकर ही भारत सरकार है वो चिंतित थी. भारतीय मूल के जो लोग हैं उनको लाने के लिए वड़ा प्रधान नरेंद्र मोदी की ओर से पूरी तरह से जोर लगाया गया था, पूरे तंत्र को काम में लगाया गया था. इसको लेकर ही जिस प्रकार से जो चिंता की गई थी केंद्र सरकार की ओर से, उसको लेकर ही वायुसेना का जो खास विमान है वो काबुल पहुंचा था और काबुल से भारतीय मूल के जो लोग हैं, दूतावास के जो लोग हैं, उनको जामनगर आज लाया गया है. पहला ये जत्था है जो जामनगर आ पहुंचा है. भारत में ये पहली लैंडिंग हुई है और जामनगर एयरबेस पर अभी जो भारतीय नागरिक आए हुए हैं, जो काबुल से आए हुए हैं, जिन्होंने तालिबानी खौफ देखा है, खास करके इनकी आंखों में जब ये प्लेन लैंडिंग हुआ तब खुशी के आंसू भी कहीं देखने को मिले थे और कहीं खुशी भी देखने को मिली थी. जिस प्रकार से बात की जाए, 140 से ज्यादा लोग है जो भारतीय मूल के लोग थे, जिस प्रकार से जो मुश्किलियों में, जिस प्रकार से तालिबान का खौफ जो देखने को उसको मिला था, वो जामनगर में आके उसने अपनी जो देश की जो मिट्टी है वो मिट्टी में आके राहत का दम लिया है. खास करके यहाँ जामनगर में जो भारतीय मूल के जो लोग आए हुए, दूतावास के जो लोग लाए गए हैं, उनको खाने की भी व्यवस्था कर ली गई है. खास करके जो एयरफोर्स स्टेशन पे जब ये लोग पहुंचे थे, खास ये काफिला पहला पहुंचा था,
तब उसको लेकर ही यहाँ के स्थानीय मंत्री है, राज्य सरकार के मंत्री है, महापौर है, डेप्यूटी महापौर है, स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन है, शहर भाजपा अध्यक्ष है, ये सब लोग पहुंचे हैं और उनका पुष्प गुच्छ से स्वागत भी किया है और भी खाने के लिए सभी लोगों को ले जाया जा रहा है। और जिस प्रकार से यहाँ ईंधन भरा के ये जो खास एयरपोर्ट पे जो एयरबेस पे जो ये विमान लैंडिंग हुआ है, एयरक्राफ्ट लैंडिंग हुआ है, वो एयरक्राफ्ट को वापस दिल्ली भेजा जाएगा और दिल्ली से जिस प्रकार के केंद्र सरकार की जो योजनाएं है वो योजना के तहत ही सब जगह पे ये जो भारतीय मूल के जिन जिन जगहों पे जो लोग हैं विभिन्न जगहों पे पहुंचाए जाएंगे। किंजल, हालांकि अफगानिस्तान में और खास करके काबुल में कई सारे व्यापारी लोग हैं कि जो गुजरात से आते हैं और पंजाब से आते हैं, क्या इनको भी रिहा करके लेके आया जाएगा? और ये दूसरा जो प्लेन है वो कब तक आने की संभावना है, कुछ पता चला इसके बारे में? जी बिल्कुल, जिस प्रकार के केंद्र सरकार की ये पूरी योजना है, जिस प्रकार से तालिबानी खौफ देखने को मिला, पूरा विश्व चिंतित है ये पूरी घटनाक्रम को लेकर। इसी तरह से भारतीय मूल के जो कोई भी लोग है उनको लाने के लिए केंद्र सरकार बहुत ही चिंतित है। खास करके वड़ाप्रधान मोदी का मिशन है कि जो कोई भी भारतीय मूल का जो लोग है, हिंदू है, सिखी है, ईसाई है, कोई भी लोग है, खास करके व्यापारी लोग, उनको लाने के लिए पूरी तरह से योजनाबद्ध ये आयोजन भी किया गया है। लेकिन ये पूरा डिफेंसिव ये पूरा जो मसला रहेगा उसको लेकर हालांकि कोई ही सरकारी एजेंसी ने अभी विधिवत माहिती नहीं दी है। जिस प्रकार से माहिती मिल रही है, अभी ये पहला जत्था है, उसके बाद दूसरी भी योजना बनाई जाएगी। और जिस प्रकार से जो जो लोग भारतीय मूल के कहीं भी फंसे हुए, ये काबुल से जो लोग आए हुए हैं, उसी तरह से दूसरे लोगों पर लाने जाने की ये संभावना व्यक्त की जा रही है। कि जल फिलहाल शुक्रिया इस विस्तृत जानकारी के लिए। ये सगळे जण एयरफोर्स विमानानं भारतात परतले, जामनगरला उतरले, तिथून त्यांना दिल्लीला रवाना केलं जाईल आणि मग तपासण्या आणि बाकीच्या कायदेशीर आणि औपचारिकता पूर्ण करून या सगळ्यांना नंतर सोडण्यात येईल। आता जाऊयात थेट कोल्हापुरातल्या एका आंदोलनात। कोल्हापूरमध्ये निल्लेवाडी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलंय, तातडीनं पुनर्वसन केलं जावं अशी इथल्या गावकऱ्यांची मागणी आहे। आणि ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सातत्यानं लावून धरली, पण कोणी लक्ष देत नाही, त्यामुळे जलसमाधी आंदोलनासाठी या गावातले सगळेजण एकत्र आले। निल्लेवाडी ग्रामस्थांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली आहे। हातकणंगले तालुक्यातल्या चिकोडे पुलाच्या जवळ सध्या हे आंदोलन करण्यात येत आहे आणि या सगळ्या ग्रामस्थांची एकच मागणी आहे, गावाच्या पुनर्वसनाची। आपण या दृश्यांमध्ये पाहिलं तर या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले, पण जवळपास संपूर्ण गाव इथे रस्त्यावर उतरला आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या निल्लेवाडी इथल्या ग्रामस्थांचं आंदोलन आहे, 2019 असेल किंवा आत्ता त्याही आधी निल्लेवाडी न पुराचं आणि पाण्याचं अतिशय भीषण असं रूप पाहिलं। दरवर्षी या ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे, शेतीवाडीचं नुकसान होतं आहे, घराचं नुकसान होतं आहे। आणि यामुळे संतप्त झालेल्या निल्लेवाडीच्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। यापूर्वी सुद्धा इशारे आले देण्यात आले होते, आता तर पुलाच्या जवळच्या नदीच्या प्रवाहात त्यांनी जलसमाधी आंदोलन केलं आणि जर का आमच्या समस्या वेळेत सोडवल्या नाहीत आणि तातडीनं पुनर्वसन केलं नाही तर प्रत्यक्ष जलसमाधीचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे। कोल्हापूर जिल्ह्याला 2019 आणि 2021 असा दोन वेळेला पुराचा मोठा फटका बसला, प्रामुख्याने शिरोळ, हातकणंगले आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या अन्यही काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण गावकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम आहेत
आणि आता वेळ घालवू नका, तातडीनं पुनर्वसन करा अशी एकमेव आणि आग्रही मागणी या निलेवाडीच्या ग्रामस्थांची आहे. इकडे कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातल्या पूरग्रस्तांनी आज शिरोळच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समितीच्या बॅनरखालती हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं आयोजन या एकत्रित समितीनं केलं होतं. तालुक्यातील शेकडो पूरग्रस्त हे या मोर्चाच्या माध्यमातून एकत्र आले. शिरोळच्या मुख्य चौकातून पुढच्या काही वेळात औपचारिकपणे या मोर्चाला सुरुवात होते, पण सरसकट आणि अधिकची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी या पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शिरोळ तालुक्यातले पूरग्रस्त मोठ्या संख्येनं एकत्र आले आहेत आणि या सगळ्या ग्रामस्थांनी शासनानं तातडीनं आणि पूर्ण नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समिती आक्रमक झाली आहे. मिलिंद, एकतर ज्या पद्धतीनं निलेवाडी या गावामध्ये आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी पाण्यात उतरून आंदोलन करण्यावर पूरग्रस्त जे आहेत ते ठाम आहेत, आणि दुसरीकडे आपण शिरोळमधलं चित्र पाहतोय. माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये लावलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये देखील आपल्याला माहिती आहे पूरग्रस्तांचा मोर्चा निघाला होता, आणि आत्ताही आपण पाहतोय की हातामध्ये हे जे नुकसान झालेले जी ऊसाची दांडके ती हातामध्ये घेऊन हे पूरग्रस्त जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. काही वेळातच आता या मोर्चाला जी आहे सुरुवात होणार आहे. शिरोळमधल्या मुख्य चौकामधून जो जे शिरोळचं तहसील कार्यालय आहे तिथं हा मोर्चा जाणार आहे. एकतर पुनर्वसन म्हणताय तुम्ही, 11,500 कोटीचं पॅकेज दिलं सरकार म्हणतंय, मदत पोचलेलीच नाही आहे ना? काही नाही, सरकारनं फक्त मदत जाहीर केलेली आहे, तळामध्ये ॲक्च्युअली लोकांच्यापर्यंत काहीही पोचलेलं नाही आहे. सानुग्रह अनुदानसुद्धा पोचलेलं नाही आहे, पंचनामे झालेले नाही आहेत, शेतीचे पंचनामे झालेले नाहीत, घर पडझरीचे पंचनामे झालेले नाही आहेत, पुनर्वसनचा काहीही विषय झालेला नाही आहे, पाणी परत थांबणार नाही याची कोणती कमिटी नेमलेली नाही आहे. म्हणजे सगळ्या आश्वासन देण्याच्या आज आलेल्या एक महिना आज जवळपास पूर्ण होतोय या पूर जाऊन आला, पण एक महिन्यानंतरसुद्धा आजही या शिरोळ तालुक्यामध्ये शिरोळ जनतेला पूर्ग जनतेला एक रुपयाची मदत सरकारकडून आलेली नाही. तुम्हाला वाटतं आता मोर्चा काढल्यानंतर तरी प्रशासनाला जागील, सरकारला जागील? मला तरी वाटत नाही. आम्ही 23 तारखेपासून महापुरात लोक झाले, 4 तारखेला आपण या निवेदन दिलोय, 10 तारखेला परत अल्टिमेटली निवेदन दिलं आहे, पण ह्या सरकारची कसं काय जाग येत नाही अजिबात. आणि तुम्ही बाबांनो, प्रथम आम्हाला लोकांना घरात जाऊन खाण्यासाठी 10-10 हजार तुम्ही सांगून ताबडतोब द्या, ताबडतोब 10 हजार द्या. आमची 25 हजाराची मागणी आहे. जनावरांसाठी तारा काहीतरी लवकर द्या, आणि शेतकऱ्यांना ताबडतोब शेतातला घाण काढण्यासाठी त्यांना ताबडतोब आमची 25 हजार मागणी, निदान 10-10 हजार तर द्या, आणि नंतर तुम्ही शेतकऱ्यांचं सर्व पिकं माफ केलं पाहिजे. मागच्या 5 च्या 5 वेळा हे सरकार होतं, ह्या ते मंत्री 5 च्या महापुरामध्ये होते, त्या लोकांना सगळे अभ्यास आहे. आपण पाहतोय की सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे अशी मागणी आहे. पाठीमागं जर आपण मिलिंद या ठिकाणी पाहिलं तर महिलांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसतो, अनेक गावं पाण्यानं पूर्णपणे वेढली जातात, अलमट्टी धरणामधून विसर्ग केला जात नाही, आणि याच शिरोळ तालुक्यामध्ये कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांचा संगम देखील होतो, आणि त्यामुळंच या मोर्चामध्ये उतरण्यासाठी ह्या सगळ्या महिला ज्या आहेत वेगवेगळ्या गावामधून आलेल्या त्या या ठिकाणी आल्या, त्यांच्याशी मी बोलायचा प्रयत्न करणार आहे. मावशी, कुठल्या गावातून आलाय, काय नुकसान झालं सांगा. मी आकिवडचे आले, आमचं घर पडले साहेब, राहायला थार नाही आम्हाला, मी आमचे जनावर मिळत आमच्याकडे कोण काय मदत दिलं नाही, तांदूळ दिले. तुम्ही कुठल्या मावशी कुठल्या गावातून आलाय तुम्ही? केदारपूर पाण्यात नाही, पर गावाला गेलो, आम्ही घराही नव्हतो, पाणी आता सगळी घरामध्ये सगळं आमचं नुकसान झालेलं, घरबरी चिडल्या सगळं झाले, नुकसान झाले. काय नुकसान भरपाई मिळाली नाही, घेत नाही, काय गप्प करते, काय द्या नाहीत, काय द्या नाही, देतो म्हणतात काय दिली नाहीत, पाणी कुठं आले असं म्हणतात, पाण्याचं शिक्का तर पडलं दारासनी,
दारासनी शिक्का तर पडल्या दारासनी 19 ला परिस्थिती होती तीच यंदा पण होती. हा होतं होतं तसंच आहे. हाय खरं काय दिले नाही. शेताची काय परिस्थिती आहे? सगळं पडलंय, सगळं गेलंय. ऊस भाजीपाला काहीच नाही, काहीच नाही खायला सुद्धा कामच नाही, काय नाही. अगदी ही परिस्थिती आहे, म्हणजे खायला देखील काही नाही. आता आपण पाहतोय अजून ही दृश्य मिलिंद, या ठिकाणी महिला या मोठ्या संख्येने या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि आपण पाहतोय की सगळे जे पूरग्रस्त आहेत ते सगळ्या वेगवेगळ्या भागामधून या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांच्याकडून ही मागणी आहे की पुनर्वसन करावं, त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जे ते द्यावं. आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यामध्ये देखील एक मोर्चा निघाला होता मिलिंद, आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा दुसरा मोर्चा शिरोळ तालुक्यामध्ये निघतोय. आणि जवळपास 38 गावं शिरोळ तालुक्यातली जी आहेत ती पूर बाधित झाली होती. महापुराचा त्या गावांना मोठा फटका बसला होता. ज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातलं चिखली आणि आंबेवाडी ही दोन गावं असतील, त्या दोन गावांमध्ये ज्याप्रमाणे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं तसंच रेस्क्यू ऑपरेशन शिरोळ तालुक्यामध्ये देखील राबवलं गेलं होतं. आणि दोन्ही नद्यांचा संगम याच तालुक्यामध्ये होतो, त्यामुळं पाण्याचा जो फुगवट आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निर्माण होतो. आणि 2019 जी परिस्थिती होती महापुराची तशीच परिस्थिती यंदा देखील पाहायला मिळाली. आणि म्हणूनच सगळ्या या मागण्या घेऊन पुनर्वसन, सानुग्रह अनुदान, पशुधनचं जे नुकसान झालेलं आहे, शेतीचं जे झालं आहे त्याची सगळी नुकसान भरपाई मिळावी, हीच एक मागणी पूरग्रस्तांची आहे. मिलिंद. बरं संदीप, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. हा पूरग्रस्तांचा मोर्चा पाहूयात थोड्या. आपण पाहत आहे News 18 लोकमत. भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं नाशिक शहर आणि परिसरात नो हेल्मेट नो पेट्रोल अशी मोहीम सुरू करण्यात आली. मात्र या मोहिमेला नागरिकांनीच हरताळ फासला. अनेक पंपांवर नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी स्वारांच्याकडून विविध शक्कल लढवली जात होती आणि युक्तीनं हेल्मेट नसतानाही पेट्रोल कसं भरून घ्यायचं याचे मार्ग शोधले जात होते. वाहनासोबत हेल्मेट बाळगत पंपावर प्रवेश करताना तात्पुरत्या स्वरूपात हेल्मेट परिधान करणारे सुद्धा महाभाग होते, तर काहींनी उष्ण हेल्मेट घेतलं, पेट्रोल भरून घेतलं आणि हेल्मेट परत केलं. हेल्मेट हे आपल्या सुरक्षेकरता आहे, त्याला बळजबरी किंवा बंधन मानू नका. तर हेल्मेट घातल्यानं चुकून जर का अपघात झाला तर त्यामुळे आपली सुरक्षा होईल. आणि जसं हेल्मेट गाडी चालवताना महत्त्वाचं आहे तसं घरातून बाहेर पडताना महत्त्वाचं आहे. मास्क बांधा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा.